आपलं शहर आता स्मार्ट होत आहे. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा. नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. आयकर मर्यादा 7 लाखांवर वाढवून दिलासा देणारा अर्थसंकल्प. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचे पंतप्रधान मोदींना भेटीचे निमंत्रण. बेलकनहळ्ळी गावामध्ये 33 वर्षानंतर लक्ष्मी यात्रा भरणार. सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या वारसांना वाढीव निवृत्ती वेतन. श्री समादेवी संस्थांच्या वार्षिक उत्सवाला उत्साहात प्रारंभ. साचेत आणि परंपरा यांच्या कार्यक्रमाने तरुणाईला जिंकले. इस्कॉनच्या हरेकृष्ण रथ यात्रेचा समारोप. रिंग रोड विरोधात आता मुदगेत आंदोलन. S. Chennabasappa and Sons, the textile mall at Tilakwadi, Belagavi. आता पाहूयात सविस्तर बातम्या. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांचा केंद्रीय अर्थमंत्री म्हणून सलग 5वा अर्थसंकल्प सादर केला आहे. असं करणाऱ्या त्या स्वतंत्र भारताच्या फक्त 6व्या केंद्रीय अर्थमंत्री ठरल्या आहेत. दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही अर्थसंकल्पाच्या आधी राष्ट्रीय स्तरावर अपेक्षांची जोरदार चर्चा पाहायला मिळाली. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे, त्यामुळे काही राज्यांमध्ये होऊ घातलेल्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून त्या अनुषंगाने अर्थसंकल्पात घोषणा होतील असंही बोललं गेलं. मात्र सर्वाधिक चर्चा होती ती अर्थसंकल्पात सामान्य करदात्यांसाठी. कर रचनेत नेमके कोणते बदल होणार? केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली असून त्यानुसार नव्या आणि जुन्या कर प्रणालीनुसार करदात्यांना दिलासा देण्यात आलाय. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये जुन्या आणि नव्या कर प्रणालीसाठी वेगवेगळ्या घोषणा केल्या आहेत. यानुसार नवीन कर प्रणाली नागरिकांना लागू करण्यात आली असून जुनी कर प्रणाली स्वीकारण्याचा पर्याय नागरिकांना उपलब्ध असणार आहे. अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार नव्या कर प्रणालीमध्ये कमाल करपात्र उत्पन्नाची मर्यादा 5 लाखांवरून 7 लाख करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन कर प्रणालीचा स्वीकार करणाऱ्या करदात्यांना 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. यासोबतच नव्या घोषणेनुसार कर रचनेचे स्लॅब्सही बदलण्यात आले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचे पंतप्रधान मोदींना भेटीचे निमंत्रण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारत आणि अमेरिकेतील राजकीय संबंध दृढ झाले आहेत. या काळात दोन्ही देशांच्या पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्षांची परस्पर देशांचे अनेक दौरे केले आहेत. आता अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकेच्या राजकीय भेटीसाठी आमंत्रित केलं आहे. असं म्हटलं जात आहे की भारताने हे आमंत्रण स्वीकारलंय, त्यामुळे आता दोन्ही देशांचे अधिकारी या दौऱ्याबद्दल चर्चा करतायत. तसेच भेटीची तारीख निश्चित करण्याबद्दल देखील चर्चा सुरू आहे अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. मोदींच्या अमेरिका भेटीबाबतची तयारी अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे. ही राजकीय भेट महत्वाची आहे कारण भारत यावर्षी G20 ग्रुपशी संबंधित अनेक प्रमुख कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. यामध्ये सप्टेंबर मधील शिखर संमेलनाचा देखील समावेश आहे. यामध्ये देशातील अनेक मोठे नेते आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन देखील सहभागी होतील. बेलकनहळ्ळी गावामध्ये 33 वर्षानंतर लक्ष्मी यात्रा भरणार. बेलकनहळ्ळी गावामध्ये 2024 मध्ये होणाऱ्या महालक्ष्मी यात्रा निमित्ताने बुधवारी गावामध्ये रेडा आणि पालवा सोडण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. 33 वर्षानंतर बेलकनहळ्ळी गावामध्ये ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीची यात्रा भरविण्यात येत आहे. त्यानिमित्ताने आज रेडा आणि पालवा सोडण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. रेडा आणि पालव्याची मिरवणूक बेलकनहळ्ळी गावामध्ये तसेच गणेशपूर, ज्योतीनगर, क्रांतीनगर, हिंदूनगर परिसरात काढण्यात आली. ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेली ही मिरवणूक बघण्यासारखी होती. भंडाराची उधळण करत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमुळे गावामध्ये यात्रेचे वातावरण निर्माण झाले होते. तर आज आपल्या या बेलकनहळ्ळी गावामध्ये जो महालक्ष्मी बसणार आहे त्याचा आयोजित कार्यक्रम म्हणजे यापूर्वी आपल्या गावची महालक्ष्मी यात्रा
1990-91 साली झालेली होती, म्हणजे 32 वर्ष पूर्ण झाली. आणि 33व्या वर्षात 2024 साली ही लक्ष्मी यात्रा महामोठ्या पर्वरूपात भरणार आहे. आणि तेव्हा त्याचा हा कार्यक्रम सुरुवातीचा म्हणजे रेडा आणि पालवा सोडण्याचा कार्यक्रम आज दिनांक 1 2023 रोजी या ठिकाणी सर्व गावकरी, ग्रामस्थ, गणेशपूर, ज्योतिनगर, व्यंकटाळी, आश्रयनगर सर्वांच्या पंच कमिटीच्या वतीनं आयोजित केलेला आहे. सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या वारसांना वाढीव निवृत्ती वेतन. महाराष्ट्र कर्नाटक सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या वारसांना देण्यात येणारे निवृत्ती वेतन दुप्पट करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलाय. सध्या हुतात्म्यांच्या वारसांना दरमहा 10,000 रुपयांचे निवृत्ती वेतन दिले जात आहे, ते आता दरमहा 20,000 इतके करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केलाय. महाराष्ट्र कर्नाटक सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या वारसांना स्वातंत्र्य सैनिकांचे लाभ देण्यात येतात. या हुतात्म्यांच्या कुटुंबातील हयात विधवा पत्नी, आई किंवा वडील यापैकी एकास निवृत्ती वेतन दिले जाते. 21 एप्रिल 2014 पासून हुतात्म्यांच्या वारसांना दरमहा 10,000 रुपये निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता जवळपास 8 वर्षानंतर निवृत्ती वेतनाची ही रक्कम दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे आता हुतात्म्यांच्या वारसांना दरमहा 20,000 रुपयांचे निवृत्ती वेतन दिले जाणार आहे. 1 नोव्हेंबर 2022 पासून ही वाढ लागू करण्यात आली आहे. श्री समादेवी संस्थानच्या वार्षिक उत्सवाला उत्साहात प्रारंभ. सालाबाद प्रमाणे श्री समादेवी संस्थान, वैश्वानी समाज, वैश्वानी युवा संघटना आणि वैश्वानी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने समादेवी गल्लीतील श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळ्याला बुधवारपासून मोठा उत्साहात प्रारंभ झाला. सकाळी 6 वाजता चौघडा आणि काकड आरतीने उत्साहाला सुरुवात झाली. त्यानंतर दुपारी 12 वाजेपर्यंत देवीला कुंकुमार्चन करण्यात आले. त्यानंतर समादेवी मंगल कार्यालयात श्री देवी दरबारचे उद्घाटन करण्यात आले. श्री देवी दरबारच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अंजली जोशी उपस्थित होत्या. प्रारंभी डॉक्टर अंजली जोशी यांच्या हस्ते श्री समादेवीची ओटी भरण्यात आली आणि त्यानंतर फीत कापून श्रीदेवी दरबारचे उद्घाटन करण्यात आले. या देवी दरबारात विविध प्रकारांचे 25 हून अधिक स्टॉल मांडण्यात आले आहेत. यावेळी श्री 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 वामन आश्रम स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर श्री समादेवी संस्थान आणि वैश्वानी समाजाचे अध्यक्ष दत्ता कणबर्गी, सचिव अमित कुर्तुरकर, महिला मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती उज्ज्वला बैलूर, सचिव लक्ष्मी बेडीकर, वैश्वानी युवा संघटनेचे अध्यक्ष रोहन चुवळी आणि सचिव रवी कलघटगी आदी उपस्थित होते. प्रारंभी अध्यक्ष श्रीमती उज्ज्वला बैलूर आणि सेक्रेटरी लक्ष्मी बेडीकर यांनी पुष्पगुच्छ देऊन उपस्थितांचे स्वागत केले, तर डॉक्टर अंजली जोशी यांची खणा नारळाने ओटी भरण्यात आली. यावेळी मान्यवरांचा परिचय वैशाली पालकर यांनी करून दिला, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा हनमशेठ यांनी केले. शेवटी लक्ष्मी बेडीकर यांनी आभार मानले. साचेत आणि परंपरा यांच्या कार्यक्रमाने तरुणाईला जिंकले. येथील भारतीय शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या साचेत आणि परंपरा या गायकांच्या बहारदार कार्यक्रमाने तरुणाईला जिंकून घेतले. या दोघांनी तुफान जल्लोषात सादर केलेल्या अनेक गीतांनी रसिकांना थिरकायला लावले. भारतीय शिक्षण संस्थेच्या हिरक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. युवा पिढीचे लोकप्रिय गायक असणारे साचेत आणि परंपरा यांची जोडी रसिकांना आनंददायी ठरली. ब्रिंग इट ऑन बॉलिवूड हा कार्यक्रम भरतेशच्या माध्यमातून पार पडला. याला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. भरतेशच्या संचालक मंडळाने उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी सहभागी झाले होते. इस्कॉनच्या हरे कृष्ण रथ यात्रेचा समारोप. येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 25व्या हरे कृष्ण रथयात्रा महोत्सवाचा समारोप सोमवारी रात्री झाला. रात्री महाप्रसाद झाला, त्याचा हजारो भक्तांनी लाभ घेतला. देश विदेशातून आलेल्या अनेक ज्येष्ठ संन्याशांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत ही रथयात्रा संपन्न झाली. रात्री इस्कॉनच्या भक्तांनी बसवलेली कालिया दमन ही नाटिका सादर करण्यात आली. विष्णू प्रसाद प्रभू हे सातत्याने गेल्या 25 वर्षांपासून नाट्यलीलेच्या माध्यमातून लोकांना कृष्ण भक्तीचा संदेश पोहोचविण्याचे कार्य करीत आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही नाट्यलीला सादर करण्यात आली. गेल्या 3 महिन्यांपासून अहोरात्र झटणाऱ्या इस्कॉनच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांनी आभार व्यक्त केले. रिंगरोड विरोधात आता मुदगेत आंदोलन. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रस्तावित रिंगरोड विरोधात पुढील आंदोलन मुदगा येथे केले जाणार आहे. या आंदोलनाबाबत रूपरेषा ठेवण्यासाठी बुधवारी दिनांक 1 रोजी शेतकऱ्यांची बैठक होणार आहे. आगामी सोमवारी दिनांक 6 रोजी हे आंदोलन होण्याची शक्यता आहे.
महामार्ग प्राधिकरणाच्या रिंग रोड विरोधात तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जात आहे. आतापर्यंत नंदीहळ्ळी बेळगुंदी येथे जन आक्रोश आंदोलन केले. झाडशापूर येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 अडविण्यात आला. झाडशापूर येथील आंदोलनावेळी जानेवारी अखेर रिंग रोड रद्द करण्यासाठी हेडलाईन्स देण्यात आली होती, पण अद्याप रिंग रोड रद्द न झाल्यामुळे आता मुदगा येथे आंदोलन केले जाणार आहे. आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. जरे दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिल मिल जाए हर पल होगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलिशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ. उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831-243577. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. केंद्र सरकारनं कायदेशीर लढाईनंतरच कळसा भांडुरा प्रकल्पाचा अहवाल मंजूर केला असं मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी सांगितलं. कळसा भांडुरा प्रकल्पासाठी भादई नदीचे पाणी वापरण्यावरून कायदेशीर लढाई सुरू करण्याच्या गोवा सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. गोवा सरकारच्या योजना काय आहेत हे आम्हाला माहीत नाही. कायदेशीर लढाई आधीच झाली असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या आधारे न्यायाधिकरण स्थापन करण्यात आले आहे. 10 वर्षे कामकाज केल्यानंतर न्यायाधिकरणाने प्रत्येक समस्या आणि परिणाम तपासले आहेत. हायड्रोलॉजी आणि इतर बाबींचा अभ्यास करून न्यायाधिकरणाने हा आदेश दिला असे ते म्हणाले. न्यायाधिकरणाचा आदेश हा कलम 53 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालासारखा आहे यावर त्यांनी भर दिला. कायद्यानुसार 2017 न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने अधिसूचना तयार केली. डीपीआरला आता केंद्राने मंजुरी दिली आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. स्पर्श कुष्ठरोग जागृती अभियान रॅली. कुष्ठरोग अभियानाअंतर्गत सोमवारी वडगाव येथून शालेय विद्यार्थ्यांसह आरोग्य कर्मचाऱ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली. कुष्ठरोगाशी लढूया आणि कुष्ठरोगांचा इतिहास घडवूया या घोषणेसह शासकीय उच्च माध्यमिक विद्यालय वडगाव शालेय मुले आणि अधिकाऱ्यांनी जिल्हास्तरीय स्पर्श रॅलीचा वडगाव येथे प्रारंभ करण्यात आला. ही रॅली आरपीडी सर्कलपर्यंत काढण्यात आली. यामध्ये शालेय मुले आणि सहायक स्वार सहभागी झाले होते. डॉक्टर महेश कोणे यांच्या हस्ते स्पर्श कुष्ठरोग जागृती अभियाना उद्घाटन करण्यात आले. यावेळी जागृती पत्रकारांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा पंचायतीचे कुष्ठरोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर चांदनी देवडी, डॉक्टर बी एन तुकार, डॉक्टर एम एस पल्लेद, डॉक्टर अनिल कोरबू आदी उपस्थित होते. मराठी शाळांमध्ये 40 जागा रिक्त. शहरातील 37 मराठी शाळांमध्ये 40 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. शिक्षण खात्याकडून नुकत्याच 789 शिक्षकांची पदे मंजूर झाली असून मराठी शाळेत 161 पदे मंजूर करण्यात आली आहेत. सध्या 145 शिक्षक सरकारी मराठी शाळांमध्ये कार्यरत आहेत. दिवसेंदिवस सरकारी मराठी शाळांमधील पटसंख्या घटत असल्याने शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. जुन्या इमारती धोकादायक ठरल्याने काही शाळा जवळच्या शाळांमध्ये वर्ग करण्यात आल्या आहेत. 2 ते 3 शाळा मिळून एकाच ठिकाणी शिक्षण घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार शिक्षकांची नेमणूक करण्यात येत आहे. दरवर्षी निवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्याही मोठी आहे. शहर परिसरात मिळून मराठी कन्नड आणि उर्दू शाळांची संख्या 139 आहे. त्यामध्ये प्राथमिक उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचा समावेश आहे.
हलगा मच्छे बायपास सुनावणी लांबणीवर। हलगा मच्छे बायपास कामांवर न्यायालयीन स्थगिती उठवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने खटाटोप सुरू केलाय, पण शेतकऱ्यांची बाजू मजबूत असल्यामुळे मंगळवारी दिनांक 31 रोजी प्राधिकरणांच्या वकिलांनी पुन्हा वेळ मागून घेतली, त्यामुळे पुढील सुनावणी 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे। बायपासच्या स्थगिती विरोधात महामार्ग प्राधिकरणाने जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली असून शेतकऱ्यांचा दावा ग्राह्य धरू नये अशी मागणी केली आहे। त्यावर सुनावणी झाली, जोपर्यंत 0 पॉइंट निश्चित होत नाही तोपर्यंत रस्ता काम करता येणार नाही, शेतकऱ्यांच्या जमिनीत जाता येणार नाही असा आदेश दिवाणी न्यायालयाने बजावला आहे। या आदेशाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे। अलमट्टीतील गाळाचा अभ्यास सुरू। अलमट्टी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये साचलेल्या गाळाचे मापन करण्यासाठी सरकारने कर्नाटक अभियांत्रिकी संशोधन केंद्राद्वारे अभ्यास हाती घेतलाय। आगामी 3 महिने अभ्यास करून शासनाला अहवाल देण्यात येणार आहे। अलमट्टी धरणाचे बॅकवॉटर 487 चौरस किलोमीटर पर्यंत पसरले आहे। संपूर्ण भागाचा अभ्यास केला जाणार आहे। जलाशयांमध्ये गाळा साचल्यामुळे धरणांमधील पाणीसाठा कमी होतोय। अलमट्टी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये साचलेल्या गाळाचे प्रमाण मोजण्यासाठी सरकारने कर्नाटक अभियांत्रिकी संशोधन केंद्राची नियुक्ती केली आहे। त्यांनी मोजणी ही सुरू केली आहे। उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे। सराफी दुकानांवर बेंगळुरूत प्राप्तिकर छापे। खोटा हिशेब कर चुकवेगिरी करणाऱ्या येथील सराफी व्यापाऱ्यांना प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी धक्का दिला। एकाच वेळी सुमारे 25 दुकानांवर छापे घालून कागदपत्रांची तपासणी केली। खोटा हिशेब देऊन कर चुकवण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती। त्यानुसार प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी वेगवेगळी पथके स्थापन करून एकाच वेळी छापे घातले। मल्लेश्वरम, जयनगर, यशवंतपूर, बसवनगुडी, चिक्कपेट आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात सराफी दुकाने आहेत। त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या पथकांनी तपास केला। दागिने विकलेल्या पावतीसह विविध कागदपत्रांची तपासणी केली। रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता। गोकाक जवळ कापसाच्या वाहनाला आग लागून नुकसान। कापसाची वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनाला आग लागून कापूस आणि वाहन जळून भस्मसात झाले। सोमवारी रात्री बेळगाव गोकाक मार्गावर ही दुर्घटना घडली। कापसाची वाहतूक करणारे वाहन गोकाक कडे निघाले होते। बडाल अंकलगी गावाजवळ ही दुर्घटना घडली। वाहनात कापूस क्षमतेपेक्षा अधिक भरण्यात आला होता, त्यामुळे कापसाच्या गठ्ठ्यांचा विद्युत तारेला स्पर्श होऊन आग लागली। रात्रीची वेळ असल्याने आग विझवणे शक्य झाले नाही। वाहनात कापूस असल्याने क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केले। गोकाक येथील अग्निशामक दलाला कळविण्यात आले, पण अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होईपर्यंत वाहन आणि कापूस साठा जळून भस्मसात झाला। मिस्टर रॉ क्लासिक शरीरसौष्ठव स्पर्धा सोळाला। जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेतर्फे राज्यस्तरीय मिस्टर रॉ क्लासिक आणि मिस्टर रॉ फिटनेस जिम मर्यादित शरीरसौष्ठव स्पर्धा 16 फेब्रुवारीला सायंकाळी 5 संभाजी मैदानावर आयोजित केली आहे। स्पर्धा 55, 60, 65, 70, 75, 85 आणि 85 किलोवरील अशा 8 गटात होणार आहे। प्रत्येक गटातील पहिल्या 5 विजेत्यांना अनुक्रमे 5,000, 4,000, 3,000, 2,500 आणि 2,000 रुपये, तसेच किताब विजेत्याला 21,000, उपविजेत्याला 11,000 आणि तिसऱ्या क्रमांकाला 7,000 आणि बेस्ट पोझरला 3,000 रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत। इच्छुक खेळाडूंनी अधिक माहितीसाठी अजित सिद्धन्नावर, सुनील राऊत, आयोजक विजय चौगुले, बबन पोटे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। या स्पर्धेवेळी ज्युनियर मिस्टर इंडिया 2023 स्पर्धेसाठी राज्य संघाची निवड केली जाणार आहे। तसेच 13व्या मेम्स ज्युनियर मास्टर दिव्यांग वरिष्ठ महिला, ज्युनियर वुमेन्स स्पोर्ट्स मॉडेल फिजिक, लेडीज स्पोर्ट्स मॉडेल आणि फिजिक राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड चाचणी होणार आहे। ठळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी विवेक पाटील यांची फेरनिवड। ठळकवाडी माध्यमिक शारीरिक शिक्षण संघटनेच्या अध्यक्षपदी विवेक पाटील आणि सचिवपदी HB पाटील यांची फेरनिवड करण्यात आली आहे। मालतीबाई साळुंखे शाळेच्या सभागृहात नुकत्याच झालेल्या शारीरिक शिक्षकांच्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला। सन 2023 आणि 2024 सालाकरिता ठळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी विवेक पाटील, ठळकवाडी स्कूल उपाध्यक्ष सिल्विया डिलिमा DP स्कूल, सचिव HB पाटील, दिलीप दामले स्कूल, सहसचिव जयसिंग धनाजी GG चिटणीस, खजिनदार उमेश बेळगुंद कर बालिका आदर्श, उपखजिनदार रामलिंग परीट VM शानबाग स्कूल, हिशोब तपासणी चंद्रकांत पाटील संतमीरा यांची एकमताने निवड करण्यात आली आहे। तसेच सदस्य आणि सल्लागार मंडळ म्हणून अशोक बुडवी, अर्जुन भेकणे, देवकुमार मंगनाकर, उमेश मजुकर, प्रवीण पाटील, ब्रिजेश सोलोमन, चिदानंद आसोदे, PS कुर्बेट, मयुरी पिंगट, संध्या वर्मा, शीला सानिकोप, श्रीहरी लाड, संतोष दळवी यांची निवड करण्यात आली आहे। या बैठकीत सचिव HB पाटील यांनी मागील वर्षांचा जमा खर्च सादर केला आणि याला सर्वांनी मंजुरी दिली। तसेच आगामी काळात
होणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धा आणि शालेय स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी मिळून कार्य करावयाचे असून संघटना बळकट करण्यासाठी सर्वांनी हातभार लावावे असे आवाहन अध्यक्ष विवेक पाटील यांनी केले. आयडी फोटो अध्यक्ष विवेक. रोटरी तर्फे बेळगाव हाफ मॅरेथॉन. रोटरी क्लब ऑफ बेळगाव तर्फे 26 फेब्रुवारीला सकाळी 6 बेळगाव हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 3 किलोमीटर, फन रन 5 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 21 किलोमीटर अशा गटात होणार आहे. स्पर्धेतील विविध गटातील विजेत्यांना एकूण 3,50,000 रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. यंदा या स्पर्धेचे 12वे वर्ष आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी जगदीश शिंदे, सौरभ डी, पंकज पवार, उमेश रामगुरवाडी, वृषभ दोरकाडी, मनोज त्रिपाठी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. बसवणकुर्चीत जंगी कुस्ती मैदान. बसवणकुर्ची येथील शिवालय श्री माऊली क्षेमाभिवृद्धी संघ आयोजित भव्य निकाली अखिल भारतीय स्तरीय कुस्ती मैदानाचे गुरुवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. सदर मैदानात प्रमुख कुस्ती अख्ख्या भारतात धुमाकूळ घातलेल्या महाराष्ट्राचा महान भारत केसरी सिकंदर शेख आणि डबल हरियाणा केसरी मनजीत खत्री यांच्यात होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती मुंबई महापौर केसरी भारत मदने आणि पंजाब केसरी कलमजीत पंजाब यांच्यात होणार आहे. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे आणि पंजाब केसरी हॅपी पंजाब यांच्यात होणार आहे. चौथ्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी संगमेश बिराजदार आणि हरियाणाचा साहिल यांच्यात होणार आहे. पाचव्या क्रमांकाची कुस्ती बेळगाव कर्नाटक चॅम्पियन रोहित कंगराळी आणि मनदीप पंजाब यांच्यात होणार आहे. याशिवाय लहान मोठ्या 40 हून अधिक कुस्त्या होणार आहेत. बसवणकुर्चीत प्रथमच अखिल भारतीय स्तरीय कुस्तीचे मैदान आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उपांत्य फेरीत वादग्रस्त निर्णयामुळे सिकंदर शेख याला पराभव पत्करावा लागला, पण पराभवाला न डगमगता पुढील सर्व कुस्ती मैदाने जोमात सराव करून आणि सर्व कुस्त्या निकाली करण्याचे ध्येय बाळगून कुस्ती मैदाने खेळण्यास तो उतरला आहे. त्यामुळे प्रमुख कुस्तीकडे सर्व कुस्ती शौकीनांचे डोळे लागून राहिले आहेत, कारण मनजीत खत्री सुद्धा तितक्याच ताकदीचा पैलवान असल्याने ही लढत अटीतटीची होणार असे कुस्ती शौकीनांचे मत आहे. त्याशिवाय इतर कुस्त्याही तितक्याच तोलामोलाच्या पैलवानांशी जोडल्यामुळे कुस्ती मैदान रंगणार आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.